आणि सिंधुदुर्गच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आघाडीचा धर्म पाळला नाही तर पक्षश्रेष्ठी कारवाईचा बडगा उगारणार असल्याचा इशारा सिंधुदुर्गचे संपर्क मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलाय. स्थानिक पातळीवरच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राणेंचा प्रचार न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे नारायण राणे संतप्त झाले असून याचे राज्यात पडसाद उमटतील असा इशारा त्यांनी दिलाय. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातला काँग्रेस हा राष्ट्रवादीतला वाद विकोपाला गेलाय. सावंतवाडीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर आणि त्यांचे समर्थक नगरसेवक निलेश राणे यांचा प्रचार करायला तयार नाहीत. या संदर्भात नारायण राणे आणि काँग्रेसनं राष्ट्रवादीकडे लेखी तक्रार केली आहे. या संदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समन्वय समितीची बैठकही चर्चा झाली. मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव हो बैठकीला उपस्थित होते. मी स्वतः सिंधुदुर्गामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना भेटलेलो आहे. तिथे दोन प्रवाह आहेत. एक प्रवाह सांगतो की जोपर्यंत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादांबरोबर बैठक होत नाही तोपर्यंत आम्ही सक्रिय होणार नाही. आणि दुसरा प्रवाह सांगतो की आम्ही आघाडीचं काम करणार आहोत. आणि या सगळ्या घडामोडीमध्ये पक्षानं स्पष्ट पद्धतीची भूमिका घेतलेली आहे की 27 ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार उभे आहेत, 21 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत. तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी समन्वयानं एकमेकाचं काम केलं पाहिजे असे पक्षाचे पण आदेश आहेत आणि त्याच पद्धतीनं काम राष्ट्रवादीतल्या लोकांना करावं लागेल. सावंतवाडी सोडली तर सगळीकडे पूर्ण मतदारसंघात रत्नागिरी सिंधुदुर्गात सपोर्ट आहे. सोबत एकत्र काम करतायत काँग्रेस आणि राष्ट्रवादी. फक्त सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर आणि त्यांचे नेमके 5-6 नगरसेवक एवढे काम करत नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.